कामांचा वेग आता जरा वाढवा. रात्र थोडी सोंगफार अशी अवस्था आहे. तळी खोदण्याचं काम पूर्ण होत आलंय. हे झालं की तळीपासून शेतकरी पाण्यापर्यंत पाण्याची लाईन टाकण्याचं काम सुरू करा. आणि हो, दरवर्षी जून मध्ये आपली धावपळ होते, त्यामुळे आपण जे काही वया वाटप करतो, पुस्तकं वाटप करतो, त्याची ऑर्डर आताच देऊन ठेवा. डिसेंबर संपत आलाय. हो दादा, दरवर्षी आपण जी कामं नेमाने करतो ना, त्या कामांची यादी माझ्याकडे आहे. मी ती बघतो आणि त्याप्रमाणे कामं करतो. ठीक आहे दादा, एक विचारू का? विचार. त्या रामदासच्या आत्महत्येच्या तपासाचं पुढे काय झालं? अंतिम टप्प्यात आहे, पण जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत या कानाचं त्या कानाला कळता कामा नाही. ठीक आहे दादा, तुम्ही म्हणाल तसंच होईल. हा, आम्ही तुमच्या शब्दाबाहेर नाही. शारे आता कळू लागले, कामनातले अर्थ सारे मला झळू लागले, मुके झाले शब्द सारे माझे मला कळे, दुःख वेदनेचे हे उंच पर्वत दूर पळू लागले, तुझ्या विना जग हे सारे साथ संगत तुझी लाभत सुख स्वप्न कळू लागले. काय करू, त्या केशवने त्या नाईकला पाताळात दडवलाय की स्वर्गात धाडलाय, काहीच कळायला मार्ग नाहीये. कुठेही का लपवेना, मी तिथून त्याला शोधून नाही काढलं तर नावाचा वीरेंद्र निंबाळकर नाही. त्या केशववर नाईकला जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप आहे, त्यामुळे नाईकच्या केसालाही धक्का लागणार नाही यासाठी केशव जीवाच्या आकांताने प्रयत्न करेल. काहीही झालं तरी केशव या आरोपातून सुटता कामा नये. तो केशव महाबेरका आहे, आपण कल्पनाही करू शकत नाही अशा जागी त्यांनी नाईकला लपवलं असणार. अशा ठिकाणी जिथे कोणी शोधण्याचा प्रयत्नही करू शकत नाही, ते शोधण्यासाठी केशव कसा विचार करतो तसा विचार करायला हवा. ती जागा केशवच्या टप्प्यात असेल म्हणजे नेमकी कुठली? घरात किंवा घराच्या जवळ की आणखी कुठे?